हरिओम, मी सुरेश बंडू धुमाळ, उपासना केंद्र कसबा बोरगाव. मला आलेला बापूंचा सर्वात आणि सर्वात मोठा अनुभव मी तुम्हाला सांगतो की काही ज्यावेळेला बोरगावात उपासना केंद्राची सुरुवात झाली की लोकांना म्हणत होते, त्यावेळेला असा अनुभव आला की गावातील 20-25 लोक मुंबईला जायचं ठरलं, त्यात माझे वडील हे सुद्धा त्यात होते. मग मी एवढा एवढा सक्रिय त्यात नव्हतो, पण माझी मिसेस, माझी आई आणि माझे वडील हे बापूंच्या हे सेवेसाठी होते. मग मुंबईला गेले सर्वजण, इथून कोल्हापूरपर्यंत, कोल्हापूरपासून रेल्वेनं गेले. मग माझे वडील, त्यांना कोणतंही ज्ञान नाही, तरीही ते गेलते मुंबईला. मुंबईला गेल्यानंतर असं झालं की माझे वडील म्हणजे रेल्वे स्टेशनवर हरवले, म्हणजे चुकले. हा अनुभव माझ्यासाठी सगळ्यात वाईट अनुभव होता. वडील चुकलणे मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या ह्याच्यासारखं वाईट काही नाही. ते परत येणार नाही ह्याची शक्यता मलाही आहे, कारण मुंबईसारख्या ठिकाणी एवढी गर्दी, एवढ्या ह्याच्यात ते परत येणार नाही ह्याचा अनुभव मला आहे, कारण मी मुंबईला बरेच वेळ गेलेलो असल्यामुळं मला माहीत आहे गर्दी तिथं कशी असते. मुंबई असं झालं की तिथले लोक जे बापूंच्या सेवेसाठी गेलेले ते पुढे वाटचाल त्यांनी केली. बरं, आता झालं असं की वडील येणार कसे, त्यांच्याकडे ना पैसे ना काय. तर असं झालं तिथं बापूंच्या ह्याच्यामुळे, बापूंच्या आशीर्वादामुळे म्हणा किंवा बापूंच्या संवाद असल्या सहवासात असल्यामुळे वडिलांना तिथे एक वॉचमॅन किंवा तिथं टीशी असं म्हटलं जाऊ शकतं आपण त्याला, तो एक भेटला की त्यांना वडिलांना आमच्या ते बापूच म्हणा की तुम्ही त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं आता कोल्हापूरला, माझं गाव बोरगाव, बोरगावपासून कोल्हापूर अंतर हे 40 किलोमीटर आणि कोल्हापूरपासून मुंबई हे अंतर मला वाटतं 350 किलोमीटर ते 400 किलोमीटर असेल अंदाजे मी सांगतो, म्हणजे एवढं मला तरी 350 किलोमीटर धरा. याचा अर्थ बोरगाव ते मुंबई हे अंतर 400 ते 450 किलोमीटर. याचा अर्थ बापू म्हणजे माझे वडील एवढ्या लवकर तर येऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं आता काय रेल्वे तुम्हाला नाही, संध्याकाळपर्यंत संध्याकाळीच रेल्वे आहे. तर माझे वडील तिथंच थांबले, ना खिशात पैसा ना काही नसताना. बापू त्यांच्या पाठीशी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी माझे वडील कोल्हापूर स्टेशनला परत आले. याचा अर्थ किती किलोमीटर झाले, कोल्हापूरवरून बोरगाव मध्ये यायला जवळजवळ 450 किलोमीटर, कमीत कमीत कमी 450 किलोमीटर माझे वडील सुखरूप घरी परतले. कुणालाही आश्चर्य, कुणालाही वाटत नव्हतं वडील माझे घरी परत आले. सगळे गाव असं म्हणत होतं वडील आता चुकले, वडील चुकले गेले, हे जे वडील आता चुकले. मला स्वतःला विश्वास बसत नव्हता वडील माझे घरी आले. तर कशामुळे आले आणि कुणामुळे आले, तर बापूंच्या फक्त आशीर्वाद आशीर्वादामुळेच माझे वडील घरी परत आले, सुखरूप आले. अडाणी माणूस कुठेही गेला चुकला तर परत येऊ शकत नाही, ह्याचा 100% मला अनुभव आहे. पर जो माणूस मुंबईवरून 450 किलोमीटर परत येतो बोरगावला माझ्या घरी आणि कोणताही खिशात पैसे नसताना येतो, याचा अर्थ बापू बापू बापूच. त्यांचा आशीर्वादाशिवाय आपणाला काहीही करू शकत नाही. बापूंचा आशीर्वाद असला तर तुम्ही काहीही तुम्हाला साध्य होऊ शकतं. हा सगळ्यात आलेला मला मोठा अनुभव, पहिल्यांदा आलेला मला सगळ्यात मोठा अनुभव. आणि तो अनुभव आल्यानंतर मी त्या माझ्या बापूंच्या सानिध्यात मी सहकार्य झालो. हरिओम नाथ संहिता.